सनी दादा अभिनंदन पहिले. आज एवढं मोठं मैदान होतं अंगापूरचं आणि या मैदानामध्ये आपल्या नवीन खरेदी चित्तानं 2 नंबर केला आणि मेन म्हणजे 2 नंबर करू दे पण स्पीड एवढं लागलं फायनलला की अक्षरशः पब्लिक विचारायला लागली हा बैल कुठला आहे. काय सांगाल त्याबद्दल? हा बैल आमचे मित्र आहेत ना, म्हणजे दादांचे एकदम जवळचे मित्र हौशीराम टेंगले, म्हणजे तुकाराम टेंगले कोळ्याचे त्यांच्याकडून आणि बागाशेठ टेंगले यांच्याकडून आपण हा बैल आत्ता कुशेगावच्या मैदान दिवशी बैल आपण त्यांनी आपल्यापाशी उतरवला होता आणि बैलाचा काल आपण व्यवहार केला, म्हणजे दादांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा बैल घेतला आहे. म्हणजे विनायक शेठ यांच्या वाढदिवस काल होता आणि आज गिफ्ट दिलं म्हणाल? दादांना गिफ्ट दिलं. दादा जायचं नाही मुलाखतीला, दादा आता दुबईत कामानिमित्त. दुबईत त्यांची साथ कशी लागते दादा? ते दुबईमध्ये असतात कधीतरी क्वचित येतात या बैलगाडी? ज्यावेळेस मैदान असतो ना त्यावेळेस दादांची म्हणजे विनायक दादा आणि जिद्दूभाऊंची ही आम्हाला मोलाची साथ असते. बर, म्हणजे मोलाची म्हणजे वेळोवेळी मार्गदर्शन करतात समजा गटाला बाबा कसं कसं काय नियोजन आहे काय करायचं काय नाही या सर दोघांचं पण नियोजन म्हणजे मोलाचं सकारी असतं. आज कोणा सोबत होतं चित्त कसं? आज हा आपला शिरसोडी गणेश ड्रायव्हर नाही का चंद्र? बर, शिरसोडी चंद्र बरोबर सोबत होतं. कसं नियोजन झालं काय काय सांगितलं? पावलो 28 गटात 3 नंबर तासावर पळालो, गट 5 झालो, 4 नंबर सेमीला आम्ही 1 नंबर तासावर आमची गाडी लागली साईडला आणि पब्लिकवरून चित्ताकडून सेमी पास केला. पब्लिकला होतं? हा पब्लिकला होतं. म्हणजे एवढं पण काय आलं की पब्लिकचं थांबवलं आहे असं? खांदी आपला बैल हा चारी खांदी कुठून पळतो, उजव्या खांदी आतून बाहेरून पळतो, डाव्या खांदी आतून बाहेरून पळतो, म्हणजे सुलतान नंतरचा आमचा हाच बैल की चारी खांदी बैल हा आमचा कुठून पण पळणार. चित्ता नाव पहिल्याच आहे का कसं काय? चित्ता हा पहिल्याच मालकांनी नाव दिलं, म्हणजे तिच्या शरीरासारखा आहे, चप्पळ चित्ता आहे ना तसा चित्त्यासारखा बैल आहे. आणि नावाप्रमाणे आज स्पीड दाखवलं म्हणावं लागेल स्पीड दाखवलं. आणि मेन म्हणजे संक्रांती दिवशी त्यानं गुलाल घेतलाय, आज गुलाल त्यानं स्वतः तिळगुळ तुम्हाला दिलेत असं म्हणावं लागेल. ही तिळगुळ आम्हाला कधी न विसरल्यासारखं अंगापूरच्या मेहनतला आम्हाला ही तिळगुळ भेटला. मैदान नवीन खरेदी केली, एखादा नवीन खरेदी बैल आपण घेतो पहिलंच मैदान आहे त्याचं तुमच्याकडे आल्यापासून, किती महत्वाचं मैदान असतं पहिलं मैदान तुमच्याकडे? काय मैदान हे सांगणे म्हणजे शब्दात सांगू शकत नाही आपण की आज आपण हा गुलाल करणे, कारण बैल आपल्यापाशी नवीन पहिल्यांदा असतो. पण ज्यांच्यापासून बैल घेतला त्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन आज म्हणजे दिवसभर भेटत होतं की बैल असा सोपा असं करा हे करा. आणि आमचे दादा जरी तिथं दुबईत असले तरी दादांनी आम्हाला फोन करून व्यवस्थित म्हणजे मार्गदर्शन करतात. शेवटी आम्ही कसं आज बैलामाग आमच्यात म्हणजे पोख्ता माणूस कोणच नाही, आम्ही सगळ्या ती सगळी मुलंच आहे आज बैल पळवते हे. आणि तुमच्या लेंगरे गावाला म्हणजे बैलगाडी क्षेत्राची एवढी परंपरा आहे दादा की अक्षरशः एवढी बैल घडून गेल्या आणि जेवढी टॉपची नामांकित बैल आहेत ना तेवढी आपल्या लेंगरे गावातली आहेत. काय सांगाल त्याबद्दल? साहेब बैल आपल्या मेन गावाला पहिल्यापासून नात आहे आणि मेन आपली सांभाळणी चांगली पारक आहे. आज हा बैल दादांच्या पारखीने आपण हा बैल घेतला. बर, दादा आणि जितूभाऊंच्या पारखीने हा बैल आपण आज काल म्हणजे खरेदी केला. कसं कशी असते चांगल्या वस्तूची आपण किंमत करायची नसती की आज हा बैल किती पैशाला घेतला काय करायची आपल्या किंमत काय नाही ते विचारणार पण नाही तुम्हाला, कारण मित्रांनो विक्रमी किंमत ही 100% असणार आहे पण ती नंदीची किंमत विचारणंही आपल्याला काय बरोबर वाटत नाही. अक्षरशः सुभाष ते मांगडे यांचं सुंदर मला वाटते तिथंच तुमच्याच गावात घडलेलं लेंगरे गावातलं छोटा लक्ष पण आपल्या लेंगरे गावातला. बरं बरं, हे जे आज ड्रायव्हर कोण होतं गाडीचं? ड्रायव्हर आमचे तरुण ड्रायव्हर प्रणू ड्रायव्हर शेंद्रे. बरं, आज त्यांचं वय वर्ष 20 आहे पण आज म्हणजे चप्पळपणानं गाडी आज. दादा काय सांगाल 20 वर्षाचं वय आहे तुमचं आणि आज बकासूर बलमाची गाडी शेजारी होती म्हणजे जवळपास होती, काय मनामध्ये काय चाललेलं खाली चाललेलं काय बैल पळायला काय काय वाटत गाडीच पळवत होती चांगली. बर, जागेपासून गाडी जेवढं रान गावला अशी गाडी पळवत होती मोर मोर मोर. चित्ताचं काय वेगळे पण वाटते बरीचशी बैल हाकलेले आहे तुम्ही काय सांगाल? चित्ताचं काय विषय नाही, जागेपासून काय टेन्शन नाही चित्ता म्हणजे लागला की बघायचं नाही जेवढं रान गावलं चित्ताला एवढं काय थाप वगैरे मारावं लागतं का जास्त काय काय कसा बी हाणायचा काय एवढा हाणायचं लागला नाही दोन्ही खान मेन म्हणजे कडक ठाम आहे. आम्ही पुशेगावात आता आमच्या म्हणजे घरचा खोटा चेअरमन म्हणून त्याबरोबर दोन्ही खांदी कडकनं हाणून मग खोणी घेतला म्हणजे बघितलं आधी तुम्ही? हा बघितलं. आणि काय टेन्शन नाही कडनं बिडन काय टेन्शन नाही असं ढकलत नाही काय नाही काय नाही आपला सुखी पोट. दादा विनायक शेठ यांचा फोन आलेला का कसं काय आज खुश झाले असतील? आज विशेष म्हणजे दोघांचं पण म्हणत आज आमच्या भावना पण यायला जमलं नाही का म्हणत मी सकाळी भावना पण केला होता की भाऊ या की आम्ही मैदानावर निघाले म्हणजे आमच्या जितूभाऊंना भाऊ गाव आहेत पण आज महत्वाचं काम असल्यामुळे भाऊ मैदानात येऊ शकलं नाही ते आणि दादा तिकडे असल्यामुळे पण दादांचा दिवसभर 5-6 वेळा फोन झाले की नक्की काय झालं काय नाही. आणि सगळ्यात आम्हाला म्हणजे आनंद कुठल्या गोष्टीचा होतो की भाऊनी आणि दादांनी अभिनंदन केलं की हा अभिनंदन आम्हाला गगनात मावत नाही
की बाबा आज ज्या माणसांच्या नावासाठी आपण करतोय झटतोय त्या माणसांचा फोन आल्यानंतर आपल्याला जरा बरं वाटतं. मेन म्हणजे तुम्ही तुमचं काम योग्यरित्या करताय असं म्हणजे कसं आमची सगळी जी पोरं आहेत ना कोण काम चुकार करत नाही. आमचा बैल सोडायला विक्रम असतो, आदेश माने असतो, बाबूराव असतो म्हणजे आमचे, ऋषिकेश गायकवाड असतो आमचं, मोला सकार्य म्हणजे अमोल ड्रायव्हर खरशिंगचे ते असते. दादा काय सांगाल अमोल दादा आजच्या विजयाबद्दल काय आहे आनंद दिसतो चेहरे. मला दादांसाठी खूप आनंद झालाय. बरं दादांचा गुलाल म्हणजे मला अक्षी तुम्हाला सांगणे पलीकडेच आहे, मला बोलताच येणार नाही. मित्रांनो अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी आले कारण आनंद आशीर्वाद म्हणावं लागतील ते कारण कष्ट असते प्रत्येक बैलाच्या मागे. आम्ही 6-7 महिने झाले आम्ही एवढं झटतोय आम्हाला गुलाल नाही. कितीतरी मोठी बैल गेले गेलो पण आणि शेवटी आज धावणीचा गुणधर्म आहे की आज आम्हाला पहिल्या मैदानात आमच्या पशी धावणीत आज गुलाल झाला. म्हणजे म्हणतात ना मालकाच्या दावणीचा गुणधर्म लागतो तो आज पहिल्यांदा दाखवून दिला की मालकाच्या दावणीचा गुणधर्म आहे. नक्की सुलतानची गादी पुढे चालवणार 100 सुलतान आमचा आधारस्तंभ आहे म्हणजे आमचं देवा समान सुलतान सुलतानची लक्ष्मी पायात असल्या बरोबर हा बैल आम्हाला आज लाभला आणि अनेक बैल अशी घडत आहे तुमच्या दावणी. दादा काय सांगाल आज काय आज सकाळपासून उत्सुकता आणि एक प्रकारची कुठेतरी मनामध्ये रखरख होती की चार गुलाल नाही च्या मारे टोपी एवढ्या आड्या जातोय बाकीच्यांना बघतोय गुलाल आता आपल्याला गुलाल नाही काय सांगाल त्या. गेले 6 महिने झालं आम्ही गुलालासाठी झटतोय. बर त्याचं आज कष्टाचं फळ म्हणजे आज मकर संक्रांतीचं गोड भेटलं आम्हाला आणि दादांच्या साठी म्हणजे न बोलावं एवढं कमीच आहे. 6 महिने झालं आम्ही गुलालासाठी एवढं झटतोय त्याचं आज आम्हाला फळ भेटलं. दादा अभिनंदन तुमचं. अजून मेंबर आहेत मित्रांचा मेन म्हणजे सगळ्यात छोटा आमचा कलाकार म्हणजे आमचे ड्रेजे ड्रायव्हर आहेत. काय सांगाल दादा तिची एक महत्वाची भूमिका असते की बैलाच्या तोंडावर पुढे उभं राहायचं सगळ्यात तो भारी काम करतो. बर 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 म्हणजे एखादा बाबा पुढे जायला भेटतो अच्छा तो विचार करत नाही पुढे राहणार हसून आणि मेन आमच्या बैलाचं सांभाळणी करतात ना बैलाचे आमचा मोठं भैया आणि सज्जन ही दोन दोघ जण आमच्या बैलाची म्हणजे उत्कृष्ट सांभाळणी करतात. हात निघायची हात निघा सगळी ह्या दोघांची काय चित्तेत भवितव्य वाटते का कसं काय शंभर टक्के हिंदी चित्ते मे भवितव्य मतलब दिखता दिख रहे क्या ऐसे अच्छा दिख रहे क्या क्या मतलब उसकी दौड़ी अच्छा है. और आज के मैदान में कैसी दौड़ रही अच्छा दौड़ा अच्छा दौड़ा उसकी देखभाल कैसे करते हो आप. हम लोग करते हैं कैसे करते हो मतलब खाना पीना अच्छा टाइम पे सुबह शाम ध्यान देते हैं. मारता है क्या चित्ते. नहीं मारते नहीं मारते नहीं. और सुल्तान कैसा है अभी. वो भी अच्छा है अच्छे है. दादा जास्त वे नहीं गए तुम्हें पण कंटाळलेला आता था आणि ही मुलाखत थांबवता आणि चित्ता नक्कीच इथून पुढे उगवता सितारा नक्कीच असेल असं आशा करतो आणि ही मुलाखत संपवतो. तुमचं पण अभिनंदन तुमच्या चॅनलचं अभिनंदन कारण आज तुम्ही आमची मुलाखत घ्यायला आला. दादा बैल पळला की नाव होतं आणि कुठंतरी बैलामुळेच नाव होतं हे मान्य करावं लागेल. धन्यवाद दादा.